गुडघ्याचे दुखणे, कमरेचे दुखणे किंवा खुब्याचे दुखणे किंवा शोल्डर तुमचे दुखत असतील, या पद्धतीचा कुठलंही दुखणे असतील, ज्या ठिकाणी आपलं बॉल अँड सॉकेट जॉईंट आहे, ज्या ठिकाणी आपलं जॉईंट्स आहेत, अशा जॉईंट्सचं काही जर का तुम्हाला दुखणे असतील, तर अशा जॉईंटवरच्या दुखण्यांसाठी मी एक रामबाण उपाय घेऊन आलेलो आहे. हा उपाय केल्याच्या नंतर तुमचे जे सांधेदुखी आहेत ते सांधेदुखी एकदम तुम्हाला कमी झालेले जाणवतील असा आमचा अनुभव आहे. नमस्कार, माझं नाव आहे डॉक्टर तन्वीर देशमुख. राहुरीमध्ये गॅलेक्सी ऑर्थो अँड स्पाईन निसर्गोपचार केंद्राचा मी संचालक आहे. तर मी तुम्हाला आज अशी एक घरगुती उपाय सांगणार आहे ज्याद्वारे तुमचे गुडघ्याचे, खांद्याचे, कोपराचे किंवा खुब्याचे जे दुखणे आहे ते दुखणे अगदी झटकन अशी चुटकी सरशी पळालेले तुम्हाला जाणून येतील अशा पद्धतीचे मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे. तर गुडघ्याचे दुखण्यांमध्ये प्रामुख्याने गुडघ्याचंच नाव घेतो आहे कारण की तो एक लोड बिअरिंग गुडघा आहे, म्हणजे लोड बिअरिंग जॉईंट आहे ज्याच्यावरती आपल्याला फार जास्त प्रमाणात लोड द्यावा लागतो, ज्याला फार जास्त प्रमाणात भार उचलावा लागतो. आणि अशा सांध्याची जर का आपण विचार केला तर इतर सांध्यांचे दुखणे हे फार छोटे छोटे असतात. तर सर्वात चांगलं राहील आपल्याला गुडघ्याच्या दुखण्यांविषयी बोललेलं. तर ह्या दुखण्यामध्ये काय होतं, लिगामेंटची इंजुरी होते, लिगामेंट ताणला जातो, गादीची इंजुरी होते, गादी फाटली जाते, ताणली जाते, गुडघ्याची झीज होते, गुडघ्यामधील वंगण कमी होतं किंवा गुडघ्यामध्ये पाणी होतं, गुडघ्याला सूज येऊन जाते, इतरही सांधे सुजतात, इतर सांधे दुखायला लागतात, गुडघे तापले जातात, ताप यायला लागतो, गुडघे सुजल्याच्या नंतर एकदम लाल बुंद होऊन जातात. असे जर का तुम्हाला तुमच्या गुडघ्यांविषयी किंवा इतर सांध्यांविषयी जर का तक्रारी असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तर करायचं काय मित्रांनो, आपल्याला 3 चमचे आपल्याला हळद घ्यायची, प्युअर हळद घ्यायची, मार्केटमध्ये मिळणारी हळद 3 चमचे घ्या. आणि जो काळा गुळ मिळतो, गुळाचे फार प्रकार आहेत, तर त्यापैकी काळा गुळ जो सेंद्रिय गुळ असतो तो काळा गुळ घ्यायचा, जुनामधला घ्यायचा, तो साधारणतः 100 ग्रॅम 100-125 ग्रॅमपर्यंत घ्यायचा. आणि तो त्याची पावडर बनवून घ्यायची, मिक्सरमध्ये बारीक करून पावडर बनवून घ्यायची. ह्याच्यामध्ये आता तुम्हाला जे 3 चमचे हळद घेतलेली आहे आणि ही 100-125 ग्रॅम जी गुळाची पावडर आहे ही एकत्रित करायची, थोडंसं पाणी टाकायचं लागलं असतं त्याच्यामध्ये, आणि चांगल्या पद्धतीने पेस्ट बनवून घ्यायची त्याची. ती पेस्ट बनवल्याच्या नंतर ज्या ठिकाणी पण आपलं दुखरा भाग आहे, समजा गुडघे आहेत, इतरही खांदे आहेत, कोपरे आहेत, इतरही जे सांधे आहेत, त्या ठिकाणी त्याचा जाडसर असा लेप लावायचा. आणि तो लेप लावल्याच्या नंतर तो रात्रभर तसंच राहू द्यायचा, रात्री लावायचा तो जेवणाच्या नंतर, रात्रभर तो लेप तसंच राहू द्यायचा. सकाळी तो कोमट पाण्याने धुवून काढायचा, गार पाणी नाही वापरायचं त्याला धुण्यासाठी, मिठाचं कोमट पाणी करायचं, थोडंसं मीठ टाकायचं 1-2 चमचे कोमट पाण्यामध्ये आणि त्या पाण्याने ते धुवून काढायचं. तर ह्यानी काय होणार आहे, तुमच्या सांध्यांवरची सूज ही चटकन कमी झालेली तुम्हाला आढळून येणार आहे, सांध्यांची जी लवचिकता आहे ती परत आलेली तुम्हाला जाणवणार आहे, सांध्यांमध्ये असणारा जो बिघाड आहे तो बिघाड तुम्हाला बरा झालेला जाणून येणार आहे. आता बरेचसे लोक काय करतात, आपली गुडघे वगैरे दुखायला लागली तर त्या ठिकाणी गुडघ्यांमध्ये इंजेक्शन घेणं, गुडघ्याचं ऑपरेशन करणं, वेगवेगळ्या पद्धतीचे स्टिरॉइडच्या गोळ्या खाणं असले प्रकार करतात. आपल्याला हे सगळे प्रकार नको असतील तर हा एक साधा सोपा घरगुती उपाय जर का तुम्ही केला तर तुमच्या गुडघ्याचे दुखणे हे निश्चितच कमी झालेले किंवा बंद झालेले तुम्हाला आढळून येतील. आम्ही आमच्या अनुभवामध्ये हे पण पाहिलेलं आहे, ज्यांना मांडी घालता येत नव्हती, ज्यांचे गुडघे वळत नव्हते, इतर सांधे वळत नव्हते, फ्रोझन शोल्डर झालेलं होतं, अशांनी हा उपाय केल्याच्या नंतर त्यांच्या त्या आजारामध्ये 70-80% रिलीफ मिळालेलं आम्हाला आढळून आलेलं आहे, जे की तुम्हाला विविध प्रकारची औषधं गोळ्या खाऊनही बदल नाही जाणवत, अशा पद्धतीचा बदल हा जाणून येतो. ह्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे जोपर्यंत तुम्हाला 100% आराम पडत नाही तोपर्यंत करायचा आहे. तो साधारणतः 7-8 दिवस किंवा महिन्याभरामध्ये तुम्हाला बदल जाणवायला लागतो आणि तुमच्या शरीरामधील जे हे दुखणे आहेत, सूज आहे, गुडघ्याला आलेली सूज आहे किंवा इतर सांध्यांना आलेली सूज आहे, फ्रोझन शोल्डरचा त्रास आहे, हे सगळे त्रास कमी झालेले तुम्हाला आढळून येतात. दुसरी गोष्ट, हा उपाय करताना कोणती काळजी घ्यावायची. आता ह्या उपायामध्ये वापरलेल्या दोन्ही पण गोष्टी आपण नैसर्गिक वापरलेल्या आहेत तर ह्याच्यामुळं फारसा असं साईड इफेक्ट होईल असं काही आम्हाला आढळून आलेलं नाही आहे. तरी पण जर का कोणाला हा लेप लावल्याच्या नंतर ॲलर्जी सदृश्य जर का काही आढळून आलं तर त्यांनी हा उपाय करू नये. ज्याला पण हा उपाय केल्याच्या नंतर बरं वाटतंय त्यांनी हा उपाय रेग्युलर करत राहावा. 1000 केस अशी असते ज्याला ॲलर्जी होऊ शकते सांगता येत नाही. तर ह्या पद्धतीने आपण
हे नैसर्गिक उपायाने आपले शरीरामधील सांधेदुखी गुडघेदुखी ही कायमची बरी करू शकतो. तर हे करण्यासाठी फक्त एवढं करा आणि तुम्हाला काय वाटतंय हे मला कमेंटमध्ये कळवा. दुसरी गोष्ट, तुम्हाला अजूनही जर काही इतर काही आजार असतील तर आपलं डॉक्टर तन्वीर देशमुख ह्या नावाने यूट्यूब चॅनल आहे. डॉक्टर तन्वीर देशमुख ह्या नावाने यूट्यूब चॅनल आहे, ते सर्च करा. तुम्हाला यूट्यूबवरती माझे असेच छोटे छोटे जे घरगुती उपाय आहेत त्याचे व्हिडिओ मिळतील आणि ते पाहून तुम्ही ते फॉलो करू शकता आणि आम्हाला कळवू शकता काय वाटतं आहे तुम्हाला. तर ह्या पद्धतीने आपण उपचार करूयात आणि आजारातून बरे होऊयात. धन्यवाद.